मित्रांनो आज आपण डी वाय बी कॉमचा इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक या टॉपिकमधला ॲबनॉर्मल स्टॉक किंवा पुवर सेलिंग लाईनचा स्टॉक जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे बघणार आहोत त्यासाठी हा जो प्रॉब्लेम आहे तो मी एकदा तुम्हाला समजावून सांगतो ऑन फर्स्ट जून टू थाउजंड फिफ्टीन The premises of fire and stone were destroyed by fire, but sufficient records were saved from which the following particulars were ascertained. Stock at cost on 1st January 2014, 73,500. Stock at cost on 31st December 2014, 79,600. Purchases, less returns, year ended 31st December 2014.

रुपीज टू लॅक थर्टी वन थाउजंड फोर हंड्रेड आणि पुढचा महत्वाचा पॅरेग्राफ आहे बघा मुलांना इन व्हॅल्युइंग स्टॉक फॉर बॅलन्स शीट ऍट थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन रुपीज टू थाउजंड थ्री हंड्रेड हॅड बिन रिटर्न ऑफ सर्टन स्टॉक विच वॉज अ पुअर सेलिंग लाईन हॅव्हिंग कॉस्ट ऑफ रुपीज सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड अ पोर्शन ऑफ दिस गुड वॉज सोलड इन मार्च टू थाउजंड फिफ्टीन ऍट अ लॉस ऑफ रुपीज टू फिफ्टी ऑन द ओरिजिनल कॉस्ट ऑफ रुपीज थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी द रिमाइंडर ऑफ धीस स्टॉक वॉज नाव इस्टिमेटेड टू बी वर्थ द ओरिजनल कॉस्ट सब्जेक्ट टू द अबाव एक्सेप्शन ग्रॉस प्रॉफिट हॅ रिमेंड ॲट अ युनिफॉर्म रेट थ्रूट द स्टॉक सॅल्वेज वॉज रुपीज फायव्ह थाउजंड एट हंड्रेड अँड लास्ट सेंटेन्स ऑफ अवर प्रॉब्लेम शो द अमाऊंट ऑफ क्लेम तर असा हा संपूर्ण प्रॉब्लेम आहे आणि तो आता आपण सॉल्व करायला घेऊया आपल्या नेहमीच्याच पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे मग पहिली स्टेप मी त्याला सपोज इथं वन असं म्हणतो काय असते पहिली स्टेप तर फायर अँड स्टोन ह्या कंपनीचं आपल्याला डेट ऑफ फायर जी दिलेली आहे फर्स्ट जून टू थाउजंड फिफ्टीन या अगोदर जे फायनान्शियल इयर त्यांनी क्लोज केलेलं आहे त्या क्लोज झालेल्या फायनान्शियल इयरचं आपल्याला ट्रेडिंग अकाऊंट तयार करायचं असतं मग मी ते ट्रेडिंग अकाउंट इथं तयार करतो मी कंपनीचं नाव नाव लिहितो इथे फायर अँड स्टोन लिमिटेड ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड आता फॉर द इयर एंडेड इथं डेट ऑफ फायर आहे फर्स्ट जून टू थाउजंड फिफ्टीन याच्या अगोदर आपला अकाउंट केव्हा क्लोज झाला असेल तर इथं बघा फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फोर्टीन आणि थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन हे दोन स्टॉक दिलेले आहेत याचाच आता फोर्टीनचा पहिल्या लाईनवरचा जो स्टॉक आहे तो ओपनिंग स्टॉक आहे आणि सेकंड लाईनवर काय असणार हा क्लोजिंग स्टॉक म्हणजेच फायर अँड स्टोरचं जे काही ट्रेडिंग अकाउंट आहे फायरच्या अगोदरचं ते क्लोज झालेलं असणार थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन या डेटला हे टायटल झाल्यानंतर आता आपण ट्रेडिंग अकाउंटचे जे काही कॉलम आहे ते कॉलम तयार करूया पर्टिक्युलर तेच टायटल आपल्या क्रेडिटला देऊया पर्टिक्युलर्स आणि आता डेबिट आणि क्रेडिट बोथ साईड इथे आपण दोन अमाऊंटचे कॉलम तयार केलेले आहेत जर का आपल्या प्रॉब्लेम मध्ये नॉर्मल स्टॉक व्यतिरिक्त जर असा पूअर सेलिंग लाईन किंवा अॅबनॉर्मल स्टॉक असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र कॉलम तयार करायचा असतो म्हणून डेबिटला आणि क्रेडिटला मी दोन स्वतंत्र कॉलम तयार केलेले पहिल्या कॉलमला मी टायटल देतो नॉर्मल स्टॉक आणि दुसऱ्या कॉलमला टायटल देतो अबनॉर्मल स्टॉक हेच टायटल क्रेडिटला देऊया नॉर्मल स्टॉक आणि ॲबनॉर्मल स्टॉक तर या पद्धतीने माझं पहिलं ट्रेडिंग अकाउंट मी ड्रॉ केलेलं आहे आणि आता आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया चला आता पहिला पॅरेग्राफ झाल्यानंतर जे काय आपल्याला इतर इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केली त्यामध्ये फर्स्ट लाईन बघा स्टॉक ॲट कॉस्ट ऑन फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फोर्टीन आणि अमाऊंट आहे सेवन्टी थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड म्हणजे हा काय झाला जर आपण आपला अकाउंट थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीनला तयार करतोय आणि ही जर तारीख आपली फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फोर्टीन आहे तर ह्या फोर्टीनचा हा काय असणार आहे तो मुलांनो ओपनिंग स्टॉक म्हणून इथं म्हणायचं टू ओपनिंग स्टॉक आता प्रश्न असा आहे नॉर्मल आणि अॅबनॉर्मल असे माझ्याकडे दोन कॉलम आहेत तर या दोन पैकी कोणत्या कॉलम मध्ये किती किती रक्कम लिहायची तर त्यासाठी बघा मी येतो या प्रॉब्लेमचा जो काही नंतरचा पॅरेग्राफ आहे त्याकडे इन व्हॅल्युईंग स्टॉक फॉर बॅलन्स शीट ऍट थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन रुपीज टू थाउजंड थ्री हंड्रेड हॅड बिन रिटर्न ऑफ सर्टन स्टॉक विच वॉज पुअर सेलिंग लाईन हॅव्हिंग कॉस्ट ऑफ रुपीज सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड मग त्यांनी असं सांगितलं या प्रॉब्लेम मध्ये की थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीनला जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट तयार कराल आणि त्या ठिकाणी स्टॉकचं व्हॅल्युएशन लिहाल तर त्या ठिकाणी जो काही ओरिजिनल कॉस्ट आहे सेलिंग लाईनच्या स्टॉकचा सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड त्यातनं टू थाउजंड थ्री हंड्रेड तुम्ही राईट ऑफ केले काढून टाकलेले हे क्लोजिंग स्टॉकच्या संदर्भात या वर्षाच्या क्लोजिंग स्टॉक बद्दलची ती इन्फॉर्मेशन आहे याचाच अर्थ काय झाला की हा जो काही स्टॉक आहे सेलिंग लाईनचा हा वर्षभरात केव्हा तरी तुम्ही खरेदी केलेला आहे म्हणजेच तो ओपनिंग स्टॉक मध्ये इन्क्लूड नव्हता म्हणजेच या प्रॉब्लेम मध्ये या फर्स्ट लाईनवर जो काही ओपनिंग स्टॉक दिलेला सेव्हन्टी थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड हा पूर्णपणे कोणता स्टॉक असणारे नॉर्मल स्टॉक असणारे म्हणून पूर्ण रक्कम मी नॉर्मल स्टॉकच्या कॉलम मध्ये लिहितो सेव्हन्टी थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड अॅब मध्ये कोणताही ओपनिंग स्टॉक नव्हता आलं लक्षात मुलांना चला आता पुढच्या सेकंड इन्फॉर्मेशनकडे स्टॉक ऍट कॉस्ट ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन आणि टोटल अमाऊंट आहे सेव्हन्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड हा टू थाउजंड फोर्टीनचा क्लोजिंग स्टॉक आहे आपण थोड्या वेळाने तो कन्सिडर करूया मी पुढची तिसरी इन्फॉर्मेशन बघतोय बघा परचेसेस लेस रिटर्न इयर एंडेड थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन हा काय आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन पर्यंतचा या वर्षभरातला परचेसेस आहे परचेसेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला काय दिलं पाहिजे डेबिट दिलं पाहिजे म्हणून मी डेबिट दिलं टू परचेसेस परंतु मी तुम्हाला म्हटलं होतं की जर क्लोजिंग स्टॉक मध्ये सेलिंग लाईन आलेला दिसतोय याचाच अर्थ जो काही सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड मूळ किमतीचा पुअर सेलिंग लाईनचा स्टॉक आहे तो कशामुळे आपल्याकडे आला तर ड्यू टू परचेसेसमुळे खरेदी केल्यामुळे मग आता तो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावा लागेल बरोबर मग इथे मी समजा ही माझी वर्किंग नोट आहे मग ह्या वर्किंग नोट मध्ये मी घेतो टोटल माझा त्यांनी दिलेला आहे तो किती आहे प्रॉब्लेम मध्ये बघा बरं टोटल परचेसेस थ्री लॅक नाईन्टी एट थाउजंड थ्री लॅक नाईन्टी एट थाउजंड एवढा माझा टोटल पर्चेसेस आहे ह्या टोटल परचेसेसमध्ये हा जो पुअर सेलिंग लाईनचा जो स्टॉक आहे किंवा माल आहे तो किती इन्क्लूड होता त्याची ओरिजिनल किंमत किती होती सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड तो यामध्ये इन्क्लूड असणार आहे मग जर टोटल स्टॉकमधनं हा पुअर सेलिंग लाईनचा स्टॉक जर मी मायनस केला सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड तर मला कोणता स्टॉक माहीत होणार आहे मुलांनो तर तो मला स्टॉक माहीत होणार आहे नॉर्मल स्टॉक आणि तो मग मी आता इथं शोधतोय थ्री लॅक नाइन्टी वन थाउजंड वन हंड्रेड तर हा कोणता स्टॉ कोणता परचेसेस मिळाला मला तर हा मिळाला नॉर्मल परचेसेस आलं लक्षात तर या पद्धतीने मी नॉर्मलच्या कॉलम मध्ये जी काही परचेसेसची अमाऊंट आहे ती काढली थ्री लॅक नाइन्टी वन थाउजंड वन हंड्रेड एवढा आणि मग हा जो काही सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड आहे हा वर्षभरामध्ये मी खरेदी केलेला आहे आणि त्याची मूळ किंमत किती होती सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड आणि अकाउंट हे नेहमी मूळ किंमतीने ऍट कॉस्ट प्राइस तयार करायचं असतं म्हणून ऍबनॉर्मल नॉर्मल किंवा पुअर सेलिंग लाईन स्टॉकची जी काही परचेसेसची अमाऊंट आहे ती मी ॲबनॉर्मलच्या कॉलम मध्ये घेतली तर या पद्धतीने हे थ्री लॅक नाईन्टी एट थाउजंड आपल्याला नॉर्मल आणि ॲबनॉर्मलमध्ये काय करायचं असतं मुलांना बायफर्केट करायचं असतं आणि ते आपण बायफर्केट केलेलं आहे चला आता पुढच्या आयटमकडे पुढचा आयटम आहे आता बघा सेल्स लेस रिटर्न इयर एंडेड थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन फोर लॅक एटी सेवन थाउजंड या वर्षभरातला थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीनचा हा सेल्स आहे आणि सेल्स असेल तर आपण ट्रेडिंग अकाउंटला काय करतो क्रेडिट देतो म्हणून त्या क्रेडिट बाय सेल्स मग आता वर्षभरामध्ये म्हणजे टू थाउजंड फोर्टीनमध्ये मध्ये तुम्ही जो काही टोटल सेल्स दिलेला दिलेला आहे फोर लॅक एटी सेव्हन थाउजंड यामध्ये एबनॉर्मल इन्क्लूड आहे का सेल्स म्हणून तर ते आपण पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघूया इथं काय म्हणतात ए पोर्शन ऑफ दिस गुड्स वॉज सोल्ड इन मार्च टू थाउजंड फिफ्टीन मार्च टू थाउजंड फिफ्टीन मध्ये तो विकलेला आहे आपली डेट काय थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन याचाच अर्थ या, या सेल्समध्ये जो काही टोटल सेल्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे फोर लॅक एटी सेवन थाउजंड यामध्ये कोणताही ऍबनॉर्मल सेल्स नाही म्हणून हे जे काही फोर लॅक एटी सेवन थाउजंड ही जी अमाऊंट आहे ती नॉर्मलच्या कॉलम मध्ये मेन्शन करा तर या पद्धतीने आपण हा सेल्स घेतला आला इथपर्यंत तुमच्या लक्षात चला था। आता आता आपण जो काही दुसरा आयटम सोडून दिला होता स्टॉक ऍट कॉस्ट ऑन थर्टी डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन तर त्याकडे वळूया आणि ती रक्कम आहे सेवन्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड हा काय आहे बरं थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीनचा स्टॉक आहे म्हणजेच काय तो क्लोजिंग स्टॉक आहे आणि क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेत असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला म्हणून मी दिलेलं बाय क्लोजिंग स्टॉक आलं लक्षात तर बाय क्लोजिंग स्टॉक परंतु मुलांना आता इथे त्यासाठी आपल्याला अगोदर जी ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्या ऍडजस्टमेंटकडे जावं लागेल मग ती ऍडजस्टमेंट मी इथं तुम्हाला वाचून दाखवतो इन व्हॅल्युइंग स्टॉक फॉर बॅलन्स शीट ऍट थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन रुपीज टू थाउजंड थ्री हंड्रेड हॅड बिन रिटर्न ऑफ सर्टन स्टॉक विच वॉज अ पूअर सेलिंग लाईन हॅविंग कॉस्ट ऑफ रुपीज सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड म्हणजे बघा आता इथं मी हा ऍबनॉर्मल असं टायटल देतो ह्या वर्किंग नोटला ऍबनॉर्मल क्लोजिंग स्टॉक बरोबर आता बघा माझ्याकडे वर्षभरातला इथे परचेस केलेला ऍबनॉर्मलचा टोटल क्लोज टोटल स्टॉक किती होता इकडे डेबिटला बघा परचेसेसच्या समोर दिसतो किती सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड परंतु ह्या सिक्स थाउजंड नाईन हंड्रेडचं जेव्हा मी ॲट द एंड ऑफ इयर व्हॅल्युएशन करणार आहे तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं की तेव्हा तुम्ही टू थाउजंड थ्री हंड्रेड हॅड बिन रिटर्न ऑफ करा तर ह्या सिक्स थाउजंड नाईन हंड्रेडमधनं टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज त्यांनी आपल्याला काढून टाकायला सांगितले म्हणून इथं मी म्हणतो लेस रिटर्न ऑफ तर ती रक्कम या मूळ किमतीमधनं वजा करायची म्हणजेच किती शिल्लक राहिले फोर थाउजंड सिक्स हंड्रेड बरोबर तर हा असणारे तुमचा क्लू बॅलन्स शीटची ही जी काही डेट आहे तुम्हाला सांगितलेली थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीनला बॅलन्स शीटमध्ये जे तुम्ही व्हॅल्युएशन दाखवलेलं असणार आहे सिक्स थाउजंड नाईन हंड्रेडचं ते किती असणार आहे फोर थाउजंड सिक्स हंड्रेड आणि आता ही जी काही फोर थाउजंड सिक्स हंड्रेडची अमाऊंट आहे ही कशामध्ये इन्क्लूड असणारे आपल्या टोटल बॅलन्स ऑफ क्लोजिंग स्टॉक मध्ये आणि ऍज पर अवर प्रॉब्लेम टोटल क्लोजिंग स्टॉक किती दिला है, तेने आपले ला? इधे ला स्टाक आहे त्यांनी आपल्याला सेव्हन्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड मग इथे तुम्ही थोडा वेळ इनरला लिहू टोटल क्लोजिंग स्टॉक माझा आहे सेवन्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड बरोबर तर ह्या टोटल क्लोजिंग स्टॉक मध्ये माझा हा जो काही ॲबनॉर्मल क्लोजिंग स्टॉक आहे तो किती होता फोर थाउजंड सिक्स हंड्रेड आफ्टर रायटिंग ऑफ रुपीज टू थाउजंड थ्री हंड्रेड बरोबर तर ते यामध्ये समाविष्ट असणारे म्हणून ते मी इथं वजा करतो लेस ॲबनॉर्मल स्टॉक आणि रक्कम आहे फोर थाउजंड सिक्स हंड्रेड जर मी सेवन्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेडमधनं फोर थाउजंड सेवन्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेडमधून फोर थाउजंड सिक्स हंड्रेड मायनस केले तर मला नॉर्मलचा काय मिळेल क्लोजिंग स्टॉक मिळेल म्हणून क्लोजिंग स्टॉकच्या समोर नॉर्मलच्या कॉलमध्ये मला रक्कम माहीत झाली आणि ती आहे सेव्हन्टी फायव थाउजंड आलं मुलांना लक्षात आता तुम्हाला माहीत आहे की अकाउंट हे नेहमी आपल्याला काय करायचं असतं ॲट कॉस्ट प्राइस तयार करायचं असतं आणि ॲबनॉर्मल स्टॉकची मूळ किंमत आहे खरेदी केलेली सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड जरी राईट ऑफ तुम्ही केलेली टू थाउजंड थ्री हंड्रेडची अमाऊंट असली तरी ती लिहिताना आपल्याला मूळ किमतीलाच लिहावी लागणार आहे म्हणून ॲबनॉर्मलच्या कॉलममध्ये आपण तीच रक्कम मेन्शन करणार सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड तर आपल्याला थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन ह्या डेटला ज्या ज्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेल्या होत्या त्या सर्व आपण ह्या अकाउंटला ट्रान्सफर केल्यात आता आपण आपले हे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया म्हणून आता इथे जी साइड क्लोज होती ती ची होते बघा दोन्ही बाजूंना टोटल आली 6900 6900 नाईन हंड्रेड सिक्स थाउजंड नाईन त्यामुळे ॲबनॉर्मल स्टॉकचा कॉलम क्लोज झाला आता मी नॉर्मल कॉलमची टोटल करतोय आणि नॉर्मल कॉलमची टोटल येते माझी 5 लॅक्स सिक्स्टी टू थाउजंड आणि हीच रक्कम मी डेबिटला आली तो सॉरी फायव्ह लॅक्स सिक्स्टी ही आली माझी टोटल आता हे जे पहिलं ट्रेडिंग अकाउंट आहे आपलं हे कशासाठी आपल्याला तयार करायचं असतं बरं तर आपल्याला जीपी शोधण्यासाठी आणि जीपी हा बॅलन्सिंग फिगरद्वारे मिळतो म्हणून या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आणि ही तुमची शोधलेली बॅलन्सिंग फिगर असणारे म्हणून कंसात बॅलन्सिंग फिगर असं म्हणायचं आणि आता आपण ती रक्कम शोधूया आणि ती येते नाईन्टी सेवन थाउजंड फोर हंड्रेड एवढी ती रक्कम आली आलं लक्षात तर हा पहिल्या स्टेपचा उद्देश काय होता तर जीपी शोधणं आणि हा जी पी आपण इथं शोधला नाइंटी सेवन थाउजंड फोर हंड्रेड तर या ठिकाणी मुलांनो आपली स्टेप नंबर वन कम्प्लीट झाली आता आपण जाऊया स्टेप नंबर पुढची सेकंड काय आहे सेकंड नंबरची स्टेप तर त्याला मी समजा इथं टू नंबर असं म्हटलं तर कॅल्क्युलेशन ऑफ जी पी रेट तरी ही आपली सेकंड स्टेप आहे मग जी पी रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जी पी रेटचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे मग काय आहे जी पी रेटचा फॉर्म्युला तर जी पी म्हणजे ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इन टू हंड्रेड तर हा तो फॉर्म्युला आहे आणि मग याच फॉर्म्युल्यामध्ये आता मी किमती टाकतो जी पी किती होता माझा इतक्यात मी कॅल्क्युलेट केला पहिल्या स्टेपमध्ये नाइन्टी सेवन थाउजंड फोर हंड्रेड अपॉन आता या ट्रेडिंग अकाउंटचा आपला सेल्स किती होता तो इथं सेल्स घ्यायचा फोर लॅक एटी सेवन थाउजंड बरोबर टू हंड्रेड आणि आता हा फॉर्म्युला आपण सॉल्व करूया आणि ती रक्कम येते ट्वेंटी पर्सेंट तर या पद्धतीने आपण ही सेकंड स्टेप कंप्लीट केली कॅल्क्युलेशन ऑफ जी पी रेट एकदा का तुम्ही जी पी रेट शोधला की आता पुढच्या स्टेपकडे जायचं आणि काय आहे पुढची स्टेप तर ती आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आता हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तर हे जे ट्रेडिंग अकाउंट संपलंय याच्या अगोदरचं म्हणजे पहिल्या स्टेपमधलं थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीन तर त्याची जी नेक्स्ट डेट आहे तिथपासून म्हणजे फ्रॉम वन वन टू थाउजंड फिफ्टीन टू तर कुठपर्यंत तर पुढची तारीख आहे आग लागली त्या तारखेपर्यंत आग केव्हा लागते तर फिफ्टीन्थ जूनला लागते इथं फर्स्ट जून असं चुकीने झालं कारण इकडे सगळ्या फिफ्टीन जूनच्या डेट्स आहेत तर जून जूनला या ठिकाणी आग लागते म्हणून इथं तारीख लिहायची फ्रॉम वन वन टू थाउजंड फिफ्टीन टू फिफ्टीन्थ जून टू थाउजंड फिफ्टीन तर ह्या तारखेपर्यंतचं हे आपण परत मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करूया पर्टिक्युलर्स परत दोन कॉलम त्यातला पहिला कॉलम कशासाठी नॉर्मल स्टॉकसाठी दुसरा कॉलम घ्यायचा ॲबनॉर्मल स्टॉकसाठी हेच कॉलम क्रेडिटला घ्या पर्टिक्युलर्स नंतर नॉर्मल स्टॉक आणि ॲबनॉर्मल स्टॉक या पद्धतीने आपण हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ केलं आणि आता आपण ते सोडवायला सुरुवात करूया परत एकदा मुलांनो या तुमच्या पहिल्या स्टेपच्या ट्रेडिंग अकाउंटकडे ह्या ट्रेडिंग अकाउंटचा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे तो बघा नॉर्मलचा क्लोजिंग स्टॉक सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड होता आणि ॲबनॉर्मलचा क्लोजिंग स्टॉक सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड होता आता थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड फोर्टीनचा क्लोजिंग स्टॉक हा वन वन टू थाउजंड फिफ्टीनचा काय आहे ओपनिंग स्टॉक असणार आहे म्हणून या अकाउंटच्या डेबिट साइडला टू ओपनिंग स्टॉक असं टायटल द्यायचं नॉर्मलच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्यायची सेवन्टी फाईव्ह थाउजंड आणि मध्ये घ्यायचे सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड तर या पद्धतीने आपण काय केलं ओपनिंग स्टॉक पुढे ट्रान्सफर केला आता जाऊया ऍक्च्युअल प्रॉब्लेम कडे आता ह्या प्रॉब्लेममध्ये फर्स्ट जून टू फिफ्टीन्थ जून फर्स्ट सॉरी फर्स्ट जानेवारी टू फिफ्टीन्थ जून या कालावधीमधल्या ज्या ज्या इन्फॉर्मेशन्स दिलेल्या असतील ना तर त्या घेऊया तर त्या बघा इथे आहे परचेसेस लेस रिटर्न फ्रॉम फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फिफ्टीन टू फिफ्टीन जून टू थाउजंड फिफ्टीन वन लॅक सिक्स्टी टू थाउजंड म्हणजे हा परचेसेस आहे या कालावधीचा एक एक दोन हजार पंधरा ते पंधरा सहा दोन हजार पंधराचा परचेसेस म्हणजेच मेमोरंडम अकाउंटला काय दिलं पाहिजे आपण डेबिट दिलं पाहिजे टू परचेसेस आता या कालावधीमध्ये आपल्याला परचेसेसच्या संदर्भात कोणतीच ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे दिलेला जो काही संपूर्ण परचेसेस आहे वन लॅक सिक्स्टी टू थाउजंड हा पूर्णपणे नॉर्मलचा असणार आहे नॉर्मलच्या कॉलम मध्ये वन लॅक सिक्स्टी टू थाउजंड टाका अॅब नॉर्मल मध्ये रक्कम येणार नाही आलं लक्षात परत आता पुढचा आयटम नंतरची शेवटची ओळख बघा इथली सेल्स लेस रिटर्न फ्रॉम फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फिफ्टीन टू फिफ्टीन जून टू थाउजंड फिफ्टीन टू लॅक थर्टी वन थाउजंड टू हंड्रेड एवढा दिलेला आहे आता या से। मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या कालावधीचा हा सेल्स आहे सेल्स आहे म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला काय दिलं पाहिजे मुलांना क्रेडिट दिलं पाहिजे म्हणून बाय सेल्स बरोबर परंतु हा सेल्स आपल्याला जरी टू लॅक थर्टी वन थाउजंड टू हंड्रेड दिसत असला तरी त्या संदर्भात हा एक शेवटचा पॅरेग्राफ आहे बघा की ज्यामध्ये आपल्याला काहीतरी ऍडजस्टमेंट दिसते ए पोर्शन ऑफ दिस गुड्स वॉज सोल्ड इन मार्च टू थाउजंड फिफ्टीन ऍट लॉस ऑफ रुपीज टू फिफ्टी म्हणजे काय झालंय की सिक्स थाउजंड नाईन हंड्रेडचा जो काही अॅबनॉर्मल किंवा पुअर सेलिंग लाईनचा स्टॉक आहे त्यातला थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टीचा जो काही स्टॉक आहे तो तुम्ही किती रुपये लॉस घेऊन विकला टू फिफ्टीचा लॉस घेऊन विकला बरोबर मग आता सांगा बरं तुम्हाला ऍक्च्युअल ऍबनॉर्मल स्टॉक किंवा पुअर सेलिंग लाईनच्या स्टॉक विक्रीमधनं किती रक्कम मिळाली असणार आहे तर ते आपण इथं काढूया सेल ऑफ पुअर सेलिंग लाइन स्टॉक आणि तो किती आहे त्याची ओरिजिनल किंमत दिली त्यांनी ओरिजिनल कॉस्ट ती आहे 3,450 थाऊजंड फोर हंड्रेड मग थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टीचा मी स्टॉक विकला आणि त्या विक्रीमध्ये मला लॉस झाला आहे किती रुपयांचा मग तो लेस लॉस आपण त्यातनं वजा करू की नाही म्हणून लेस लॉस टू फिफ्टीचा वजा केला याचाच अर्थ किती रुपयांची रक्कम मला मिळाली असणार आहे तर ती मला मिळालेली असणारी थ्री थाउजंड टू हंड्रेड एवढी बरोबर हे तर लक्षात आलं तुमच्या तर हा आहे कॅश रिसिवड फ्रॉम सेल ऑफ पुअर सेलिंग लाईन पुअर सेलिंग लाईनचा स्टॉक विकल्यामुळे थ्री थाउजंड टू हंड्रेड मला मिळाले आता बघा टोटल सेल्स माझा होता या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा ॲज पर आवर प्रॉब्लेम तो आहे टू लॅक थर्टी वन थाउजंड टू हंड्रेड एवढा या टू लॅक थर्टी वन थाउजंड टू हंड्रेडमध्ये माझे पुअर सेलिंग लाईन स्टॉक किंवा ॲबनॉर्मल स्टॉकच्या सेल्सची किती रक्कम इन्क्लुडेड थ्री थाउजंड टू हंड्रेड ती त्यातनं वजा करायची लेस सेल ऑफ एब नॉर्मल स्टॉक थ्री थाउजंड टू हंड्रेड आणि जर तो मी वजा केला त्यातनं तर मला काय मिळेल नॉर्मल जो काही सेल्स आहे या कालावधीमधला तो मला मिळेल आणि तो येतो टू लॅक ट्वेंटी एट थाउजंड एवढा आलं मुलांना लक्षात चला मग आपल्याला नॉर्मल या ठिकाणी सेल्स माहीत झाला तो नॉर्मलच्या कॉलमध्ये घेऊया टू लॅक ट्वेंटी एट थाउजंड आणि ऍक्च्युअल ऍबनॉर्मलची किती रक्कम मिळाली तुम्हाला फक्त थ्री थाउजंड टू हंड्रेड मिळाली म्हणून ऍबनॉर्मलच्या कॉलमध्ये थ्री थाउजंड टू हंड्रेड परंतु मला न बघा काय झालंय थ्री थाउजंड टू हंड्रेड मिळवण्यासाठी मला किती रुपयांचा माल बाजारपेठेमध्ये पाठवावा लागला थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टीचा म्हणजेच माझा लॉस किती होता टू फिफ्टीचा लॉस होता आणि जर लॉस असेल तर लॉस आपण कुठे ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला म्हणून क्रेडिट द बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये लॉस आणि अॅबनॉर्मलच्या कॉलम मध्ये टू फिफ्टी एवढी रक्कम लिहायची तर या पद्धतीने आपण सेल्स ला ला। या ट्रान्सफर केला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला आता यानंतर आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा उद्देश माहीत असला पाहिजे का आपण तयार करतो हे अकाउंट तर आपल्याला या ठिकाणी स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर काढायचा असतो आणि स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मिळतो म्हणजेच डेबिटची जोपर्यंत आपण टोटल करत नाही तोपर्यंत आपल्याला क्रेडिटला ही बॅलन्सिंग फिगर माहीत होणार नाही मग चला बरं डेबिटला डेबिटला इथं ओपनिंग स्टॉक आहे परचेसेस आहे परंतु इथं काय नाहीये जीपी नाहीये मग तो आता इथं जीपी आपण घ्यायचा जीपी कॅरीड डाऊन आणि हा जीपी किती घ्यायचा तर तुमच्या सेकंड स्टेप मध्ये जे काही जीपीचे पर्सेंटेज आपण काढलेले होते ट्वेंटी पर्सेंट तेवढा घ्यायचा म्हणून इथं म्हणायचं टू जीपी कॅरीड डाऊन ट्वेंटी पर्सेंट ऑन सेल्स मग हा ज्या कालावधीचा तुम्ही मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करतात त्या कालावधीचा जो सेल्स असेल सेल, त्या सेलच्या ट्वेंटी पर्सेंट आणि मग ह्या ठिकाणी फक्त कॉलम कन्सिडर करायचा नॉर्मलचा नॉर्मलचा सेल्स किती होता टू लॅक ट्वेंटी एट थाउजंड मग टू लॅक ट्वेंटी एट थाउजंडच्या ट्वेंटी पर्सेंट जो काय असेल तो बॅलन्स काढा आणि तो येतो फोर्टी फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड एवढा ॲबनॉर्मलमध्ये कधीच जी पी काढायचा नसतो या पद्धतीने एकदा का तुम्ही डेबिटला जी पी दाखवला की आता डेबिटची टोटल करा नॉर्मलची टोटल आली सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड आणि मग आता आपण नॉर्मलच्या डेबिटची टोटल करूया ती येते टू लॅक एटी टू थाउजंड सिक्स हंड्रेड आणि याच फिगर आपण आता क्रेडिटला घेऊया टू लॅक एटी टू थाउजंड सिक्स हंड्रेड आणि सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड या पद्धतीने एकदा का तुम्ही डेबिटच्या फिगर क्रेडिटला लिहिल्यात की आता ह्या दोन्ही ठिकाणी नॉर्मलच्या आणि अॅबनॉर्मल स्टॉकच्या कॉलम मध्ये ज्या ज्या बॅलन्सिंग फिगर आपल्याला मिळत आहेत आपण शोधूया चला नॉर्मलमध्ये आपण आता बॅलन्सिंग फिगर शोधूया आणि ती बॅलन्सिंग फिगर आपल्याला मिळते फिफ्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड एवढी आणि ऍबनॉर्मलच्या कॉलम मध्ये रक्कम आपल्याला मिळते थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी आलं लक्षात तर या पद्धतीने आपण ह्या दोन्ही कॉलममध्ये बॅलन्सिंग फिगर शोधल्या आता प्रश्न असा आहे की ह्या दोन्ही बॅलन्सिंग फिगरला काय म्हणायचं तर हा आहे आग लागली त्या दिवशीचा आपल्या दुकानामधला प्रिमायसिसमधला क्लोजिंग स्टॉक म्हणून इथं म्हणा याला बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आग लागली तेव्हाचा हा नॉर्मल स्टॉक फिफ्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड होता आणि ॲब नॉर्मल थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी एवढा होता ही तुम्ही शोधलेली आहे म्हणून कंसामध्ये म्हणायचं बॅलन्सिंग फिगर तर या पद्धतीने मुलांनो एकदा का आपलं हे कॅल्क्युलेशन झालं की आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला आपण समजा तीन नंबरची स्टेप म्हटलंय तर मग आता आपल्याला चौथ्या स्टेपकडे जावं लागेल चला मग आता फोर्थ स्टेप आणि काय आहे फोर्थ स्टेप तर ती आहे लॉस बाय फायर प्रत्यक्ष आग लागल्यामुळे आपलं किती नुकसान झालं ते आपल्याला यामध्ये शोधायचं असतं मग आता इथं दोन कॉलम करा मुलांना एक पहिला घ्या पर्टिक्युलर्सचा आणि दुसरा घ्या रुपीजचा कॉलम मग पर्टिक्युलर्स मध्ये फर्स्ट लाईनवर काय घ्यायचं तर इथे बघा आपण थर्ड स्टेप मध्ये स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर काढला की नाही तो इथं फर्स्ट लाईनवर घ्यायचा स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर पण या तारखेला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरला माझ्याकडे दोन स्टॉक होते एक होता नॉर्मल म्हणून म्हणायचं नॉर्मल आणि नॉर्मल होता माझा फिफ्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड आणि दुसरा होता ॲबनॉर्मल किंवा पुअर सेलिंग लाईन स्टॉक आणि तो किती होता थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी बरोबर आता परत एकदा आपण प्रॉब्लेम कडे जाऊया शेवटचा पॅरेग्राफ त्यातली सेकंड लाईन बघा द रिमाइंडर ऑफ दिस स्टॉक वॉज नाव इस्टिमेटेड टू बी वर्थ द ओरिजिनल कॉस्ट आता जो काही तुम्हाला बॅलन्सिंग फिगर मिळालेला आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ऍब नॉर्मलचा थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी तर आहे तीच किंमत इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही गृहित धरा असं ते म्हणताय म्हणून मग मी तीच गृहित धरली थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी या दोघांची आता आपण टोटल करूया आणि ती येते फिफ्टी एट थाउजंड फिफ्टी एवढी रक्कम येते तर एवढा ये माझा टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर होता मग आता आग लागल्यानंतर आपण त्या आगीमुळे आपलं कमीत कमी नुकसान व्हावं असंच आपण बघणार की नाही किंवा तसा प्रयत्न करू मग मी पण तेच केलं आणि जो काही माझा फिफ्टी एट थाउजंड फिफ्टी रुपीजचा जो काही स्टॉक आग लागली तेव्हा दुकानामध्ये होता त्यापैकी मी द स्टॉक सॅल्वेज वॉज रुपीज फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड मी पाच हजार आठशे रुपये किंवा फाईव्ह थाउजंड एट हंड्रेडचा स्टॉक वाचवू शकलो म्हणजेच हा संपूर्ण फिफ्टी एट थाउजंड फिफ्टी रुपीजचा जो काही स्टॉक आहे तो काही आगीमुळे नष्ट झालेला नाहीये तर मी वाचवलेला आहे मग वाचवलेला जो काही स्टॉक आहे तो ह्या टोटल स्टॉकमधनं काय करायचा वजा करायचा आणि त्याला म्हणायचं लेस सॅल्वेज स्टॉक लेस सॅल्वेज स्टॉक आणि तो आहे फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड आणि तो मायनस करायचा आणि ती मायनस केल्यानंतर मला रक्कम मिळाली फिफ्टी टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी एवढी आणि हा आहे माझा टोटल लॉस बाय फायर आता बा काही प्रॉब्लेम आपण यापूर्वी बघितले की ते पाचव्या स्टेप्समध्ये गेलेले आहेत मग आता हा प्रॉब्लेम पाचव्या स्टेपमध्ये जातो का हे आपल्याला बघावं लागेल पाचव्या स्टेपमध्ये केव्हा जातो प्रॉब्लेम जर का तुम्हाला प्रॉब्लेममध्ये इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम दिलेली असेल तरच आपल्याला ॲव्हरेज क्लॉज आहे की नाही हे शोधता येतं या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कुठेच इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिलेली नाहीये त्यामुळे आपल्याला इन्शुरन्स क्लेम काढण्यासाठी ॲव्हरेज क्लॉस घेता येणार नाही इथं मी फक्त टायटल देतो इन्शुरन्स क्लेम मग आता माझा इन्शुरन्स क्लेम कोणता असणार आहे तर आगीमुळे माझं फिफ्टी टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी एवढं नुकसान झालं आणि तेच नुकसान मला आता इन्शुरन्स कंपनीकडनं भरून मिळावं ही अशी माझी अपेक्षा असेल कारण इथं ऍव्हरेज क्लॉज नाहीये इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम पण दिलेली नाही त्यामुळे ॲव्हरेज क्लॉजचं कॅल्क्युलेशन मी करू शकत नाहीये त्यामुळे आता हा प्रॉब्लेम तरी याच ठिकाणी संपतो आणि आपला जो काही टोटल इन्शुरन्स क्लेम आहे जो आपण इन्शुरन्स कंपनीकडे लॉन्च करू तर तो, तो आहे फिफ्टी टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी एवढ्या किमतीचा तर या पद्धतीने जर आपल्याला ॲबनॉर्मल किंवा पुवर सेलिंग लाईनच्या काही फिगर्स जर प्रॉब्लेममध्ये दिल्या असतील तर ते जे काही अॅबनॉर्मिलिटी असते स्टॉकमधली ती या पद्धतीने दूर करायची आणि प्रॉब्लेमचं कॅल्क्युलेशन किंवा प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व्ह करायचा तर आहे खूप सोपा फक्त तुम्हाला या स्टेप्स थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागणार आहेत तर थँक्यू मुलांना